डॉक्टर अमोल अजमेरे यांचे तीर्थंकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी संपन्न होत आहे। तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय। उपलब्ध सुविधा: सुसज्ज अतिदक्षता विभाग, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम, डिफिब्रिलेटर, एक्सरे सुविधा 100 AM, मेडिकल नर्सिंग होम, मल्टी पॅरामॉनिटर, इन्फ्युजन पंप, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, सेंट्रल मॉजिस्टिक सिस्टम, पल्स ऑक्सिमीटर, अत्याधुनिक व्हेंटिलेटर, कॉम्प्युटराइज ECG, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोर। ठिकाण: अजमेरे कॉलनी, छत्रपती संभाजी महाराज चौक, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। संपर्क 0243 22 66 44। केंद्र सरकार ने पेट्रोल डीजेल व गैस के दर अति प्रमाण वाढ़ सामान्य नागरिक शेतकरी व गोरगरीब जनता या महागाई भड़काल तड़फड़त है। आधीच कोरोना महामारीमुळे व्यावसायिक शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले असून अशातच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्य जनता अजून अडचणीत सापडली असून केंद्र सरकारने त्वरित पेट्रोल डिझेल व गॅसचे दर कमी करावे, अन्यथा मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची राहील, असे निवेदन शिवसेनेच्या वतीने आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, ज्येष्ठ शिवसैनिक कुकोटशेत सहानी, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख कलविंदर सिंग डडियाल, विधानसभा संघटक असलम शेख, ST कामगार सेनेचे शहर प्रमुख भरत मोरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रमुख मुकुंद सिंगर, डाऊस खुर्दचे सरपंच संजय गुरसळ, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख इरफान शेख, युवा नेते विक्रांत झावरे, उपशहर प्रमुख विकास शर्मा, प्रफुल्ल शिंगाडे, गगन हाडा, गोपाळ वैरागळ, आकाश कानडे, शहर संघटक बाळासाहेब साळुंके, विभाग प्रमुख रफिक शेख, मयूर दळवी, व्यापारी सेनेचे योगेश मोरे, दत्तात्रय झावरे, अंबादास वाघ, विशाल झावरे, विजय सोनवणे, सचिन आसने, अक्षय नन्नवरे, निशांत झावरे, वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख पप्पू पेगळे, उपतालुका प्रमुख अविनाश धोकरट, शहर प्रमुख जाफर सय्यद आदी शिवसैनिक उपस्थित होते। आज शिवसेनेच्या वतीने जी महागाई भडकलेली आहे केंद्र सरकारच्या आशीर्वादाने पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव जे वाढलेले आहे त्याच्यामुळे सर्व सामान्य जनता वरपळून निघालेली आहे। आता ताईंनी सांगितलं तर मग उदरनिर्वाह करायचं प्रश्न आहे, बाकीचा विषय तर वेगळाच आहे, आरोग्य अमुक धमुकचा विषय वेगळाच आहे। केंद्र सरकारने याच्यावर त्वरित विचार करायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, केंद्र सरकार मोठमोठ्या गप्पा करतं, राफेल आणतं, हे आणतं, ते आणतं, विकास समजा अयोध्येचा विकास केला, तुमच्या काशी विश्वेश्वराचा विकास केला, करायलाच पाहिजे, तो पण करायला पाहिजे। पण तुम्ही जे प्राथमिक गरज आहे लोकांच्या, जी महागाई भडकली पेट्रोल डिझेल आणि गॅसची, त्याच्यावर तर आधी विचार केला पाहिजे। आणि शेतकऱ्यांचं आंदोलन ते का संपत नाही आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन संपवायला फक्त मोदींचा एक शब्द एक फोन गरजेचा आहे। शेतकरी लगेच आंदोलनही मागे घ्यायला तयार आहे, सगळ्या गोष्टी सामोपचाराने सोडवायला तयार आहे, पण फक्त महागाईकडे लोकांचं लक्ष जाऊ नये, त्याच्यामुळे शेतकरी आंदोलन त्यांनी तसंच तेवट ठेवलेलं आहे। आणि आता हे शिवसेनेने आंदोलन हातात घेतलेलं आहे, सरकारला पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव कमी करावेच लागतील, आणि नाही केलं तर याच्यानंतर आमचं शिवसेनेचा भडका उडेल असं मला वाटतं। तरी केंद्र सरकारने याच्यावर गांभीर्यपूर्ण विचार करावा। दुसरी गोष्ट, इतर देशांमध्ये आपल्या भारत देशात 93 रुपये 25 पैसे भाव आहे पेट्रोलचे, डिझेलचे 82 रुपये आहे, गॅसचे 700 काही 91 रुपये आहे। बाहेरच्या साध्या नेपाळमध्ये स्वस्त आहे पेट्रोल, आपल्या इथं नेपाळमध्ये 60-65 रुपये पेट्रोल आहे, 40-45 रुपये डिझेल आहे, याचंही स्वस्त आहे, मग आपल्या इथं जास्त का? म्हणजे केंद्र सरकार जे जास्तीचं कर लावत आहे एकप्रमाणे लोकांकडून ते खंडणीच वसूल करीत आहे असं आम्हाला वाटतं। त्याच्यामुळे केंद्र सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि लवकरात लवकर त्यांनी पेट्रोल डिझेल गॅसचे भाव कमी करावे असं त्यांना विनंती करतो। त्यानंतर याच्यानंतर त्यांना जनतेच्या प्रक्षोभाला सामोरं जावं लागेल, जसं शेतकरी आंदोलनाला सामोरं जात आहेत ते, तसंच इतर सर्वसामान्य लोकांच्याही आंदोलनाला सामोरं जावं लागेल, याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा।